अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हातनोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या पावसाळ्यातील पहिलाच पाऊस झाल्याने पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। काल झालेल्या पावसाने हातनोर धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली असून 4 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे। त्याचबरोबर 4,803 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याचे हातनोर प्रकल्प अभियंता चौधरी यांनी सांगितले आहे। तापी नदीपात्रात हातनोर धरणामधून पाणी प्रवाह सोडण्यात आल्याने हातनोर धरणाखालील नदीकाठच्या गावांमध्ये सूचना देऊन तापी नदीपात्रामध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापी नदीपात्रामध्ये जाऊ नये असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।